पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापू लागलंय. भाजपच्या इच्छुकांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत आपापले उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयात सादर केले. कसळखंड, आरेवली, आष्टे, शिवाजीनगर या ग्रामपंचायतीत उमेदवारांनी शनिवारी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची पनवेल येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भेट घेतली. या उमेदवारांना अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करीत आपापले उमेदवारी अर्ज सादर केले. यावेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, उपाध्यक्ष संजय पाटील, पंचायत समिती सदस्य रेखा म्हात्रे, अनेश ढवळे, सुभाष म्हात्रे, दिनेश म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपच्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले त्यांनी भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची सदिच्छा भेट घेतली. पनवेल तालुक्यात 14 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी जोमात सुरू असून उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी शनिवारी सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी आपापले उमेदवारी अर्ज सादर केले. भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांनी पनवेलच्या तहसील कार्यालयात गेल्या 2 दिवसात आपापले उमेदवारी अर्ज सादर केले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शक्ती प्रदर्शन केले. प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची सोमवारी 14 मे रोजी छाननी होणार आहे. पनवेल तालुक्यातील ओवळे, कोण, चिखले, नावे, भिंगार, कसळखंड, तापोली, गिरवले, मालडुंगे, धुंद्रे, गुळसुंदे, तुराडे, वावेखर आणि सोमटणे या 14 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 27 मे रोजी होणार आहेत. या निवडणुकांसाठी सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने रंगत वाढली आहे. नावे, कोण, मालडुंगे, गुळसुंदे आणि तुराडे ग्रामपंचायतीच्या उमेदवारांनी शुक्रवारी तहसील कार्यालयात आपले अर्ज दाखल केले. यावेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, काँग्रेसचे महेंद्र खरत, शेकापचे जितेंद्र म्हात्रे, भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा खरत, कानाशेठ ठाकूर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडणुकीमध्ये भाजपने स्थानिक पातळीवरील युती केली आहे.